बोलून मोकळा व्हायचं, बोलून आपण मोकळं निघून जायचं. हो है ना. यस. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पत्रकार परिषदेच्या आधी तिघे येतात, आपण बोलून मोकळं व्हायचं असं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांना म्हणतात. बोलून मोकळं व्हायचं, बोलून आपण मोकळं निघून जायचं. त्यावर दोन्ही उपमुख्यमंत्री होकार देतात. हो है ना. यस. हो है ना. यस. इतक्यात माईक सुरू असल्याची आठवण देवेंद्र फडणवीस शिंदेना करून देतात. गेल्या 16 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषण करतायत. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला हा सगळा प्रकार घडला. या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बैठकीमध्ये झालेल्या निर्णयांची माहिती दिली. बोलून मोकळं व्हायचं, बोलून आपण मोकळं निघून जायचं. हो है ना. यस. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे. सरकारला फक्त बोलून मोकळं व्हायचं आहे, जनतेच्या प्रश्नांना समस्यांना उत्तर द्यायचं नाहीये. अडचणींच्या प्रश्नांपासून पळवाट शोधणारे नाकर्ते सरकार राज्याचा कारभार हाकतायत, असं कॅप्शन वडेट्टीवार यांनी या व्हिडिओसोबत लिहिलंय. आता या टीकेला मुख्यमंत्री काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका.